स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी एक मोठा दावा केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की महात्मा गांधीजी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केलीच नाही. रणजित सावरकर यांनी त्यांच्या एका पुस्तकाचं नुकतंच नवी दिल्लीत प्रकाशन केलं आणि याच पुस्तकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल हा खळबळजनक दावा करण्यात आलाय. नेमकं काय त्यांनी म्हटलंय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत. मेक शुअर गांधी इज डेड असं या पुस्तकाचं नाव आहे आणि हे पुस्तक प्रकाशन होताक्षणी वादात सापडलं आहे. कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांचा दावा आहे की नथुराम गोडसे यांना झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या या वेगवेगळ्या होत्या. इतकंच नाही तर नथुराम गांधीजींच्या सगळ्यात जवळ होता पण गांधीजींच्यावर चालवल्या गेलेल्या गोळ्या या वेगळ्या दिशेनं आल्या होत्या असा त्यांचा दावा आहे. हा सगळा दावा आणि अन्य अनेक दाखले या पुस्तकात देण्यात आले आहेत आणि त्यामुळेच गांधीजींची हत्या नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळ्यांमुळे झालेलीच नाही असंही रणजित सावरकर यांचं म्हणणं आहे. आपला दावा फॉरेन्सिक तपासण्यांच्या अहवालावरून करण्यात आला आहे, उगाचच प्रेमातून नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. नथुराम गोडसे हा गुन्हेगार नव्हता, तो एक पत्रकार होता, त्यामुळे त्याचा इतक्या जवळून अचूक नेम लागणं शक्यच नाही. जे सगळे पुरावे आहेत ते पाहता गोडसेनं महात्मा गांधीजींना मारलंच नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. गांधीजी मृत्युमुखी पडले ते दुसऱ्याच गोळ्यांनी आणि ते कोण होते हेच तपासायला हवं असा दावासुद्धा रणजित सावरकर यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. नथुराम गोडसे यानं 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. गांधीजींच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली, काही ठिकाणी दंगली झाल्या. या सगळ्याचा खटला चालला आणि नथुराम गोडसेला गांधीजींच्या हत्येप्रकरणी 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आलं. गोडसे यांच्यासह त्याचा सहकारी नारायण आपटे यालासुद्धा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू असलेल्या रणजित सावरकर यांनी गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी जसा कपूर आयोग नेमला गेला होता आणि अनेक गोष्टींची पडताळणी करण्यात आली होती, त्याचप्रमाणे आतासुद्धा एक वेगळं कमिशन नेमावं आणि काही दडपले गेलेले पुरावे बाहेर काढावेत अशी आग्रही मागणी या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे. पाहूयात नेमकं काय होतं ते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अन्य कोणत्या विषयांवरचा व्हिडिओ किंवा माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला जरूर कळवा. आणि हां, आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.